ज्येष्ठ पत्रकार आणि युट्यूबर भाऊ तोरसेकर यांना पाठवण्यात आलेली आणि नंतर मागे घेण्यात आलेली लीगल नोटीस हा प्रकार आज दिवसभरात चांगलाच गाजलाय. भाऊंना ही नोटीस नेमकी का पाठवण्यात आली, भाऊ नेमकं काय म्हणाले, यासारख्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी बघूयात आमचा स्पेशल रिपोर्ट हलक्यात घ्या. कुणीच म्हटलंय की कसा आम्ही कसा आम्ही कसा आम्ही कसा आम्ही जसा आम्ही तसा आम्ही असा आम्ही असा आम्ही. खरं सांगू का, हे कुणीच वगैरे काही म्हटलेलं नाही आहे, मीच म्हटलेलं आहे. पण कुणीच म्हटलंय असं म्हटल्याशिवाय आपण देखील काय म्हटलं हे ऐकायला कान टोकारले नसते. या जगात काय म्हटलंय याच्यापेक्षा कुणी म्हटलंय यालाच अधिक महत्व आहे हे मला कळून चुकलंय. या जगात काय म्हटलंय याच्यापेक्षा कुणी म्हटलंय यालाच अधिक महत्व आहे हे मला कळून चुकलंय. या जगात काय म्हटलंय याच्यापेक्षा कुणी म्हटलंय यालाच अधिक महत्व आहे हे मला कळून चुकलंय. तर या जगात काय म्हटलंय यापेक्षा कुणी म्हटलंय हे जास्त महत्वाचं आहे असं पु ल देशपांडेंनी म्हटलंय. तर सध्या चर्चेत असलेली आसामी आहे भाऊ तोरसेकर. ज्येष्ठ पत्रकार आणि यशस्वी युट्यूबर भाऊ तोरसेकर यांना भाजप प्रवक्त्या आणि आय टी सेलच्या प्रमुख श्वेता शालिनी यांनी मानहानीची नोटीस पाठवली, त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या. रोज नित्यनेमानं आपल्या चाहत्यांना ज्ञानामृत आणि तथ्यामृत पाठणारे भाऊ नेमकं असं काय बोलले असा प्रश्न सगळ्यांनाच पडला. ही उत्कंठा शमवण्यासाठी आम्ही भाऊंचा व्हिडिओ प्ले केला. पाहिलं तर भाऊ सात्विक संताप व्यक्त करत होते. भाजपला टार्गेट करणाऱ्या ज्या संस्था आहेत, जे यूट्यूब चॅनेल आहेत, जे मेनस्ट्रीम चॅनेल आहेत, जे पत्रकार आहेत, त्यांना पॅकेजेस दिली गेली कशी? पुढे भाजपच्या प्रचारासाठी होणारा जो खर्च आहे तो खर्च भाजपच्या अस्सल टीकाकारांकडे पोचवला गेला, त्यांच्याकडून एक जाहिरात वजा काहीतरी लिहून घेतलं गेलं, पण बाकी ते नियमित व्रतस्थ असल्यासारखे भाजपच्या भाजपला झोडपत असतात. त्यांना मदत केली गेली आणि भाजपला मदतनीस ठरू शकतील असे अनेक पत्रकार आहेत, त्यांना कसं वंचित ठेवलं गेलं. आपला मुद्दा पटवण्यासाठी भाऊंनी त्यांच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या एका वाक्याची आठवण काढली. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पिछेहाटीमागचं सार एका वाक्यात भाऊंनी सांगून टाकलं. तासन तास विश्लेषण करूनही जे सांगता येत नाही ते भाऊंनी एका वाक्यात सांगितलं. काही लोकांचे डोळे मिटायची वेळ आली की डोळे उघडतात असं आमचे आंबेडकर म्हणायचे. मला खूप ज्येष्ठ होते, वडीलधारे होते, पण मला आज त्याची आठवण येते. जर आज भाजपचे कार्यकर्ते माझ्यासारख्या एका त्रयस्थ पत्रकाराकडे येऊन या तक्रारी करत असतील तर मग या तक्रारी कुजबुज स्वरूपात सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांच्या कानापर्यंत पोहोचले असतील. त्यांचे डोळे वेळीच उघडले असते तर वेगळी गोष्ट होती. पण लोकसभेच्या 25 जागा लढवून 23 जिंकणारा भाजप 28 जागा जिंकून 9 जागांपर्यंत खाली येतो याचा अर्थ डोळे मिटायची वेळ आली. तरीही डोळे उघडतायत का हा प्रश्न विचारावासा वाटतो. भाजपचं नेमकं चुकलं कुठे हे देखील भाऊंनी सांगितलं, ते सुद्धा त्यांच्या नेहमीच्या स्टाईलनं बोले तो उदाहरणासहित. मोठमोठ्या इव्हेंट्स कंपन्या, मोठमोठ्या मार्केटिंग कंपन्या, मोठमोठ्या सर्वे कंपन्या यांना हाताशी धरून निवडणुका जिंकता येत नाहीत. ती साधनं आहेत, ती साधनं आहेत. गाडी कुठची फॉर्च्युनर घ्या नाही तर आणखीन कुठची काय असेल इनोवा घ्या, तिच्यात इंधन असावं लागतं, त्याच्यात टेप रेकॉर्डर आहे, त्याच्यात फोल्डिंग सीटा आहेत, त्याच्यामध्ये आणखीन काहीतरी टीव्हीची सोय आहे. या सगळ्या सोयी दुय्यम असतात. जर त्या गाडीत इंधन नसेल, डेटा म्हणजे जिवंत माणूस नसतो आणि मतदार हा जिवंत माणूस असतो, त्या जिवंतपणाकडे पाठ फिरवून चालत नाही. जिवंतपणा म्हणजे एखाद्या संघटनेतल्या कार्यकर्त्यांचं मोहोळ. आता भाऊ तोरसेकर एवढ्या पोटतिडकीनं भाजपच्या पराभवाचं विश्लेषण करत असताना ते डोळे मिटून आणि माना डोलवून शांतपणे ग्रहण करायला हवं ना, पण नाही. श्वेता शालिनी यांना त्याचा राग आला. हा राग कशाचा हे सुद्धा त्यांनी एका एक्स पोस्टमधून मांडलं. त्यातली दोन वाक्य तर फारच महत्वाची होती.
काही मोजक्या लोकांच्या ऐकण्यावरून कोणतीही शहानिशा न करता माझ्याविषयी व्हिडिओ बनवणे तुमच्यासारख्या वरिष्ठ पत्रकाराकडून अपेक्षित नव्हते. माझी बाजू समजून न घेता तुमच्यासारख्या प्रतिभावंत पत्रकाराने कोणाच्या सांगण्यावरून एकतर्फी व्हिडिओ बनवणे याची मला अपेक्षा नव्हती. तर श्वेता शालिनी यांना दोन गोष्टींचा राग आला. पहिली गोष्ट म्हणजे शहानिशा न करता व्हिडिओ बनवणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकतर्फी व्हिडिओ बनवणं. शहानिशा न करणं आणि एकतर्फी व्हिडिओ बनवणं या गोष्टी भाऊ तोरसेकर आयुष्यात कधीतरी करू शकतील का हो? आत्तापर्यंत एकदा तरी त्यांनी एकतर्फी व्हिडिओ बनवलाय का? त्यांचे लाखो कोट्यवधी चाहते हे काही त्यांच्या एकतर्फी असण्यामुळे आहेत का? पण श्वेता शालिनी यांना तसं वाटलं आणि नंतर त्यांनी लीगल नोटीस पाठवली. नंतर आपला भाऊंशी कुठलाही वैयक्तिक वाद नाही असं म्हणत त्यांनी नोटीस मागेही घेतली. सगळं काही शांत झालं. मात्र या शांततेतही भाऊंच्या काळजातून बाणाप्रमाणे उसळून बाहेर पडलेला प्रश्न उरलाच. 2024 निवडणूक मोदींनी जिंकलेली होती आणि आज तोच सोशल मीडिया भाजपसाठी पराभवाचं कारण झाला असेल तर मला असं वाटतं की सगळ्यात आधी असं का झालं, असं कोणामुळे झालं याचं संशोधन झालं पाहिजे, आत्मचिंतन झालं पाहिजे. तर असो, या निमित्ताने सोशल मीडियातला हा मुद्दा मेनस्ट्रीम मीडियात आला. भाऊ तोरसेकर कोण आहेत हे या निमित्तानं आणखी 4-10 जणांना समजलं तर साक्षात भाऊंना लीगल नोटीस पाठवणाऱ्या श्वेता शालिनी कोण याचीही अनेकांना माहिती झाली. शेवटी तुकाराम महाराजांनी म्हटलंच आहे, एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ. अमोल जोशी, पुढारी न्यूज, मुंबई.